ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणात आणखी काय मोठे खुलासे होणार हे तपासा स्पष्ट होईलच मात्र ललित पाटीलचे संबंध नाशिकमधल्या ज्या राजकीय नेत्यांशी जोडले गेले होते ज्याच्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यापैकीच एक असलेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सध्या आपल्यासोबत आहेत आपा खूप खूप स्वागत तुमचं टी व्ही नाईनमध्ये तुमचा देखील फोटो ललित पाटील याच्यासोबत जाहीर करण्यात आला होता शिवसेना शिंदे गटाच्या काही लोकांनी आरोप प्रत्यारोप केले त्याच्यानंतर ठाकरे गटाकडनं देखील या ठिकाणी काही फोटो जे आहेत ते जाहीर करण्यात आले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ललित पाटीलला अटक करण्यात आलेली आहे आपल्याला काय नेमकी प्रतिक्रिया द्यायची मला असं वाटतं का ड्रग्सच्या संदर्भामध्ये अतिशय राज्याच्या देशाच्या दृष्टीने अतिशय सेन्सिटिव्ह विषय कारण हा सर्व युवकांवरती परिणाम करणारा आहे आणि म्हणून त्याला गांभीर्याने घेऊन जो कोणी यामध्ये असल आरोपी तर त्यांची मुळं ह्या राज्यातून म्हणा आणि या, या देशातून उखळून टाकायला पाहिजे कारण हा संपूर्ण युवकांचा प्रश्न आहे आणि म्हणून यासाठी ही सर्व जाळंमुळं जे असतील तर ते शंभर टक्के निस्तनाबूत करायला पाहिजे क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं आज ही सेवन एट टू फाइव एट नाइन थ्री सिक्स जीरो टू आरोप कॉल करें ओ एस एस फर्टिलिटी के कम लागत वाले आई वी एफ उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी खबरी दे मधल्या काळामध्ये आपला देखील फोटो ललित दे पाटील सोबत या ठिकाणी दाखवण्यात आला होता या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे आपलं मला वाटतं की लोकप्रतिनिधी या नात्यानं लोकसभा म्हटलं की जवळजवळ वीस लाख मतदार असतात आणि अनेकदा कोणाच्या सुख आणि दुःखाच्या कार्यक्रमाला जात असताना पुढे कोणी काय करेल याची काही कोणाला जाणीव नसते आणि म्हणून कदाचित तो फोटो माझा गेले अनेक वर्षापूर्वीचा आहे ते मलाही आठवत नाही तो नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप होत आहेत की दादा भुसे यांचा देखील सहभाग आहे त्याला पळून लावण्यामध्ये एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात दिसतो आहे का नाही यामध्ये आरोप प्रति आरोपामध्ये आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेबांच्या संदर्भामध्ये जो काही आरोप कुणी केला त्याला कुठल्याही प्रकारचं तथ्य आणि आधारच नाही आहे उगीच कुणीतरी सांगायचं आहे का त्यांनी फोन केला होता म्हणजे मला तो असं वाटतं का त्यामध्ये सुद्धा काही तथ्य नाही आहे या, या सगळ्यामध्ये आपल्याला एक वाटत नाही का की नाशिकमध्ये अशा पद्धतीचा कारखाना अनेक वर्षांपासून सुरू असताना पोलिसांच्या खालून हा सगळा प्रकार सुरू असणं किती मोठं अपयश वाटतं पोलिसांचं नक्कीच या, या संदर्भामध्ये खरं तर पोलिस प्रशासनाने देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे या सर्वच या ज्या सेन्सिटिव्ह गोष्टी आपल्या नवीन पिढी नवीन पिढीच्या आणि दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहे आणि त्यामध्ये सिरियसली आणि तत्पर राहण्याची आवश्यकता आहे ललित पाटीलला पकडल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मला पळून लावण्यात आलं मी सगळे खुलासे करेल सगळ्या लोकांचे नावं सांगेल तुम्हाला वाटतं याचं दूध का दूध पाणी का पाणी या सगळ्या प्रकरणाचं व्हायला पाहिजे मी मग अशी तेच सांगितलं का या संदर्भ ड्रग्सच्या संदर्भामध्ये आपली युवा पिढी बर्बाद होती आणि त्यासाठी जे काही जाळंमुळं असतील तर याच्या डेप्थला जाऊन हे संपूर्ण राज्य नव्हे तर देशाच्या बाहेर काढून देण्याचं काम आपण सर्वांनी करायला पाहिजे आपण खासदार आहात नाशिकचे खासदार म्हणून या संदर्भात आपल्याकडनं काही या संदर्भातली ठोस भूमिका काही कारवाईची मागणी केली जाईल का आम्ही पोलीस प्रशासन असल महाराष्ट्र शासन असेल जास्त या जे पण आरोपी यामध्ये दोषी आढळतील तर या, या सर्वांना कठोर कारवाई यांची यांच्यावरती करावी अशा प्रकारचीच मागणी आपण त्या ठिकाणी करणार आहोत खूप खूप धन्यवाद जे आरोपी याच्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केलेली आहे दरम्यान ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता यामध्ये तपासात आणखी काय महत्त्वाचे मोठे खुलासे होतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं